हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये। आणि मित्रांनो, आपण झेडपीचे रिझल्टची खूप दिवसाने वाट बघत होतो। आतापर्यंत मित्रांनो खूप साऱ्या झेडपीचे रिझल्ट ऑलरेडी लागलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो झेडपीचे डॉक्युमेंटेशन, ज्या ज्या फार्मसी ऑफिसर या पदाचे रिझल्ट लागलेले आहेत त्याचे डॉक्युमेंटेशन पण झालेलं आहे। आणि मित्रांनो काही झेडपीचं आणखीन डॉक्युमेंटेशनबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे। तर मित्रांनो आतापर्यंत खूप सारे रिझल्ट राहिलेले होते, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा रिझल्ट असेल, जिल्हा परिषद बीडचा रिझल्ट असेल, त्यानंतर मित्रांनो पालघरचा असेल, नंतर रत्नागिरीचं बी आणखी रिझल्ट आलेला नाही आहे। तर मित्रांनो आता थोड्या वेळाआधी 5-10 मिनिटापूर्वी एक रिझल्ट आलेला आहे। तो कोणता आलेला आहे मित्रांनो? झेडपी नाशिक, झेडपी नाशिकचा रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो यामध्ये किती मार्क आणि किती मार्कचा टॉपर असणार आहे ते आपण बघणार आहेत। आणि मित्रांनो ह्या रिझल्टची जे PDF असणार आहे तुम्हाला कुठे भेटणार आहे? आर डी फार्मा या टेलिग्राम चॅनलवर। आणि मित्रांनो हे रिझल्ट जे आहेत झेडपीचे जसं लागत आहेत ते सर्वात आधी इन्फॉर्मेशन आपल्या आर डी फार्मा या यूट्यूब चॅनलवर भेटत आहे। तर मित्रांनो आपण या PDF मध्ये बघू शकता, इथे जे टॉपर असणार आहे जिल्हा परिषद नाशिक हे बघू शकता, IBPS ऑफिशियल जी कंपनी होती एक्झाम घेणारी तिची ऑफिशियल PDF आहे, इथे बघू शकता जिल्हा परिषद नाशिक। आणि मित्रांनो इथे जे टॉपर असणार आहे ते आपण इथे बघू, हे ओपनचा इथे मेल कॅन्डिडेट आहे आणि तो टॉपर आहे। तो टॉपर किती मार्क आहेत मित्रांनो? त्याला 174 मार्क जिल्हा परिषद नाशिकचा टॉपर असणार आहे। तर मित्रांनो आता असा क्वेश्चन आहे की राहिलेले जे रिझल्ट आहेत, जर तुम्ही अदर ZP मध्ये एक्झाम दिलेली होती, तुमचा रिझल्ट आणखीन लागलेला नाही आहे, तर ते रिझल्ट कधी येतील? तर मित्रांनो आता ZP चा नवीन रिझल्ट येणे स्टार्ट झालेले आहेत। या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुमचा रिझल्ट लगेच तुम्हाला भेटणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला हे नाशिक मधले स्टुडंट तुम्ही असाल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमच्या वॅकन्सी कॅटेगरीनुसार किती आहेत, तुम्हाला मार्क किती आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या वरती तुमच्या कॅटेगरीच्या स्टुडंटला किती मार्क आहेत हे कॅल्क्युलेट करून तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे हे कॅल्क्युलेट करून तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो जसंही अदर ZP चे रिझल्ट लागतील ती इन्फॉर्मेशन लगेचच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।